आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव येथील डॉक्टर शुभांगी पाटील यांचा सेवा निवृत्ती निमित्त सत्कार, हृदय सोहळ्यात शाल व श्रीफळ देऊन गौरव. चिकोडी तालुक्यातील बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सौ शुभांगी पाटील यांचा सेवा निवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. डॉक्टर सौ शुभांगी पाटील या गेल्या 30 वर्षापासून वैद्यकीय सेवेत अखंडितपणे कार्यरत होत्या. निस्वार्थी सेवा, प्रामाणिक कार्य आणि महिला रुग्णांची मैत्रीण तर बालरुग्णांची आईच्या ममतेने त्या काळजी घेत, त्यामुळे त्या सर्व रुग्णांमध्ये अतिशय प्रसिद्ध होत्या. त्यांना आजपर्यंत विविध पुरस्कारही मिळाले आहेत. सेवानिवृत्तीनिमित्त सौ पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यांना शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सौ शोभा गोरवाडे, नगरसेविका सुजाता पाटील, अक्षय मगदूम, बाबासाहेब वठारे, सौ सुरेखा घाळे, शोभा हवले, वसंत महाजन, श्रद्धा पाटील, ऋतुजा पाटील, सन्मती पाटील, सुमित भिवरे, आरती बंकापुरे, राजू पाटील, सविता जिरली, कुमोदिनी महाजन, आरती बंकापुरे, भारती कुंभार, डॉक्टर महावीर घाळे, सुनील उत्तुरे यांच्यासह आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे. गव्हर्नमेंटचा हेतू आहे तो साध्य करायला पाहिजे आणि त्या साध्यासाठी आमच्याकडे आई मरण झालेलंच नाही, होत नाहीये. आणि एखादे जे झालं होतं तर त्याला सुद्धा ऍक्च्युली आमच्या दवाखान्यातच पेशंट डेथ झाली, तरी सुद्धा कोणाकडून त्याची तक्रार नाही करत. सगळ्यांना माहिती होतं की आम्ही ते वाचवण्यासाठी आपण काय काय केलं होतं आणि ते वाचणं शक्य आपल्या हातात नव्हतं. म्हणजे मी पोस्टमार्टम करून म्हटलं तरी सुद्धा सगळ्यांनी मला रिक्वेस्ट केली की मॅडम आमची कुणाची काही तक्रार नाही आणि पोस्टमार्टम करायला नको. नाही तर कुठल्या ठिकाणी जर गेला तर एखादं बाळ जरी गेला तरी दवाखान्याची तोडफोड तर सरास आपण ऐकतोच आहोत. परंतु हे कशामुळे होतं की हे आम्ही करतो त्या सेवेला तुम्ही जाणता, करणारे बरेच जण असतात परंतु जाणणारे पण असायला लागतात. तर हे दोन्ही नाण्याच्या दोन्ही बाजू असल्यामुळे जाणं शक्य. आता हेल्पर लोकांनी बऱ्याच वेळा एकदा तक्रार केली होती, मॅडमनी आम्हाला ह्या वयात अंगठे धरून उभ्या केले म्हणून कारण काय माहिती काय, आपण थोडस कठीणाईने केल्याशिवाय बऱ्याचशा गोष्टी घडत नाही. आपण भारतीय नागरिक आहोत, प्रत्येकाच्या डोक्यावर असल्याशी आपण कामं करत नाही. तर त्याच्यासाठी मला थोडस मी थोडं स्ट्रिक्टली सगळ्यांना बोलले असेल, दाखवले असेल. परंतु मी माझ्या मुली आहेत, माझ्या बहिणी आहेत म्हणून बोलले असेल आणि आमचं जे गव्हर्नमेंटचं काम आहे त्यांना सक्सेस व्हायला पाहिजे म्हणून केलेलं असेल. तर माझ्याकडून काहीतरी कुणाला रागवलं असेल, बोललं गेलेलं असेल, सर्व मेंबर लोकांना काहीतरी म्हणायला गेलेलं असेल तरी सर्वांना माझ्याकडून मी क्षमा मागते.